हे चित्र कशाचं आहे? सोल्जर. ते काय करत आहे? देशाला सलामी देत आहे. बरोबर, हाताने देशाला सलामी देत आहे. आता आपण दुसरं चित्र पाहूया. हे चित्र कशाचं आहे? ट्राफिक पोलीसमॅन. बरोबर, ट्राफिक पोलीस हवालदार. हे काय करत आहेत रे बाळा? गाड्या थांबवत आहे. कशाने थांबवत आहे? हाताने. व्हेरी गुड. आता आपण पुढचं चित्र पाहूया. हा, हे कशाचं चित्र आहे? मुलीचं. बरोबर, मग ही मुलगी काय करते रे? हाताने टोपी घालते. हाताने डोक्यावर टोपी घालते. बरोबर, हाताने डोक्यावर टोपी घालत आहे. हे चित्र कशाचं आहे? मुलाचं. गुड. काय करतोय मुलगा? पायाने फुटबॉल खेळतो. बरोबर, पायाने फुटबॉल खेळतो. आणि हे चित्र? नर्स. बरोबर, काय करते ते नर्स? हाताने इंजेक्शन देत आहे. बरोबर, नर्स हे हाताने इंजेक्शन देत आहे. आणि हे कंडक्टर. बरोबर, हे कंडक्टरचे चित्र आहे. ते काय करत आहेत रे? तिकीट देत आहे. बरोबर, हे तिकीट देत आहे. पण या व्यक्तींच्या कामाची माहिती पाहिली आणि हे काम करत असताना खेळताना वेगवेगळ्या अवयवांचा वापर करत असत. तसाच आपण या आकृतीत पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, हे पहा आपले कपाळ. कपाळ. गाल. बरोबर. नाक. बरोबर, तुला आहे ना? हे आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत. आता पा, हे चित्र आपण पाहिल्यानंतर पाठीमागचा भाग, पाठ, छाती आणि पोट मिळून धड तयार होते. या आकृतीत आपण पुस्तकात पाहिलं तर हे पा, हे दंड, कोपर, आग्रबाहू, मनगट, तळहात, हाताचे बोटे. दंड, आग्रबाहू आणि पंजा असे हाताचे तीन भाग पडतात. आग्रबाहू म्हणजे कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग. हाताची बोटे पंजाचा भाग असतात. दंड आणि आग्रबाहू जोडणारा भाग म्हणजे कोपर. आग्रबाहू आणि पंजा जोडणारा भाग म्हणजे मनगट. आता आपण पायाची माहिती घेऊया. मांडी, तंगडी आणि पाऊल असे पायाचे तीन भाग पडतात. तंगडी म्हणजे गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा भाग. पायांची बोटे पावलांचा भाग असतात. मांडी आणि तंगडी जोडणारा भाग म्हणजे गुडघा. हे पहा गुडघा. तंगडी आणि पाऊल जोडणारा भाग म्हणजे घोटा. मी जर तुम्हाला सांगितलं तुमची मान मागे पुढे इकडे तिकडे फिरवा तर तुमचे लगेच मान फिरायला सुरुवात होते. हे पहा, हात सुद्धा आपल्याला त्याला फिरवायला सुरुवात होते. आता आपण नवीन शब्द शिकू. अवयव, ठराविक कामासाठी वापरला जाणारा शरीराचा भाग. अवयवाला इंद्रिय असेही म्हणतात. चालण्यासाठी पाय वापरले जातात म्हणून पाय आपले अवयव आहेत. ऐकण्यासाठी कान वापरले जातात म्हणून कान आपले अवयव आहेत. दुसरा शब्द पाहूया, बाह्य अवयव. शरीराच्या बाहेरच्या बाजूस असणारे अवयव बाह्य अवयवांना बाह्येंद्रिय असेही म्हणतात. कान, नाक, हात, पाय हे आपले अवयव आहेत. ते शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत म्हणून ते बाह्य अवयव आहेत. आपण जर एके दिवशी तोंडाने अजिबात बोलायचंच नाही असं ठरवलं तर काय होईल रे मुलांना? चला तर मग हे करून पाहू.
जाऊ की थांबू? खून करून सांगा भाजी कशी झाली आहे? खून करून सांगा मांजर आजारी आहे कसं सांगा? तेही खून करून सांगा. हवा कशी आहे ते सुद्धा खून करून सांगा. आपण एकमेकाशी तोंडाने नेहमी बोलतो, हा खुनांचा खेळ खेळताना बोलण्याऐवजी शरीराचे कोणकोणते अवयव आपण वापरतो याची माहिती आपल्या शिक्षकांच्या मदतीने घ्या.